फ्रेंड्स, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व जाहिरातीचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार. त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहूया एकूण 216 माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिकची एकूण 8 पदं अशी 224 पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पाहूया नेमकी जाहिरात कोणत्या संस्थेची आहे आणि काय आहे अपडेट नेमकं. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती शिक्षण सेवक भरती. श्री शिवाजी संस्थेमार्फत चालवल्या जात असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय विभागाकडील अनुदानित रिक्त पदावर पूर्णवेळ प्राथमिक 08 म्हणजेच 8 पदं प्राथमिकसाठी पूर्णवेळ, माध्यमिक 109 व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय 107 अशा एकूण 224 शिक्षण सेवक स्वरूपातील नेमणुका करावयाच्या आहेत. विषयनिहाय माध्यमनिहाय पदांचा तपशील पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. या रिक्त पदांच्या माहितीमध्ये पाहूया संवर्गनिहाय माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. या ठिकाणी प्रवर्ग दिलेले आहेत. या प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती एकूण पद आपण पाहणार आहोत डायरेक्ट 50. अनुसूचित जमाती 1 प्राथमिकसाठी असणार आहे. अनुसूचित जमाती पेसा 0, विजा अ 0, भज ब माध्यमिक आणि उच्च माध्यमिक करता 8, प्राथमिक करिता 0, भजकसाठी या ठिकाणी पहा 0 पदं आहेत, भजडसाठी 0 आहेत, इमावसाठी माध्यमिक उच्च माध्यमिक 24 आणि प्राथमिक करिता 1 पद या ठिकाणी रिक्त आहे. यानंतर ई डब्ल्यू एससाठी या ठिकाणी माध्यमिक उच्च माध्यमिक 29, प्राथमिक 1 आणि खुल्या संवर्गासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक 105 आणि प्राथमिक 5. विमाप्रसाठी 0 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. दिव्यांग एकूण 9 पदं आहेत 4% आरक्षणानुसार आणि अनाथ 1%नुसार 2 पदं आहेत. अशी एकूण माध्यमिक व उच्च माध्यमिक करिता 216 व प्राथमिक करिता 8 अशी 224 पदांकरिता श्री शिवाजी संस्थेमार्फत चालवल्या जात असलेल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील विभागाकडील पूर्णता अनुदानित पदावरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या जाहिरातीचा डिटेल्स माहिती घ्यायला विसरू नका. यानंतर पुढील जाहिरात पाहूया. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. मान्य दिनांक 25/1/2024 या ठिकाणी दिले आहे. संस्थेचं नाव आहे पहा, राजीव युवक विकास संस्था वर्धाद्वारा संचलित माध्यमिक विद्यालय महाकाळ या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आरक्षणनिहाय पदाचा तपशील दिलेला आहे. विजा अ 1 एकूण 1. आता या विजा अ पदासाठी पहा, माध्यम आहे मराठी, ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी अनुदानित पूर्णता पद आहे आणि विषय आहे मॅथमॅटिक्स. असं एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे 9 ते 10 साठी. यानंतर पुढील जाहिरात आहे पहा, ओम शिक्षण संस्था यवतमाळद्वारा संचलित सुभाषचंद्र बोस हायस्कूल वडगाव तालुका जिल्हा यवतमाळ खालील शाळेमध्ये नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आणि ही पदं जी आहेत पूर्णतः 100% अनुदानित या ठिकाणी दिलेली आहेत. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी गणित विषयासाठी एकूण 1 पद आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठीच विषय आहे इंग्रजी, बीएड आवश्यक आहे, 1 पद रिक्त आहे. आरक्षण दिलेलं आहे SC 1, EWS 1 अशी ही जाहिरात या संस्थेची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील जाहिरात आहे विद्याभारती शिक्षण प्रसारक व समाजसुधारक मंडळ चाणी तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ. रजिस्टर्ड नंबरसुद्धा दिलेला आहे, संस्था कोडसुद्धा दिलेला आहे. श्रीमती चंद्रभागाबाई वाघमारे कन्या विद्यालय चाणी तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ 100% अनुदानित पदांकरिता ही जाहिरात आहे. पवित्र प्रणालीमध्ये शिक्षक पदभरतीकरिता जाहिरात. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठी गणित विषयासाठी मराठी माध्यम असणार आहे आणि एकूण 1 पद आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 साठीच इंग्रजी विषय माध्यम मराठी
एक पद असणार आहे. इमा व विजा अ साठी एक एक पद या ठिकाणी आरक्षित असणार आहे. शैक्षणिक मान्यता व पे स्केल शासन नियमानुसार राहणार आहे अशी ही जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील जाहिरात आहे, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक भरती जाहिरात. संस्थेचं नाव आहे विद्या विकास मंडळ विरदेल, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. संचालित श्रीमंत गोस देवकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलाशाखा विरदेल, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण सेवक शिक्षक नेमणे आहेत. शिक्षण सेवक इयत्ता 5वी अनुदानित सर्व विषय डी एड एस सी महिलासाठी एक पद रिक्त असणार आहे. शिक्षण सेवक 6 ते 8 अनुदानित पद आहे पहा. विषय आहे इंग्रजी बी ए बी एड डी एड खुल्या संवर्गासाठी एक पद आहे. आणि शिक्षक 11वी 12वी 20% अनुदानित आहे. भूगोल प्लस इंग्रजी एम ए बी एड एस सीसाठी एक पद रिक्त आहे. अशा पद्धतीने ही आजच्या वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी ॲड प्रसिद्ध करण्यात आली. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी टीप उल्लेख केलेलं आहे पहा, उमेदवाराचे टी ई टी बोगस प्रमाणपत्र यादीत नाव नसावे. म्हणजे टी ई टी बोगस प्रमाणपत्राची याद्या या यादीत नाव नसलं पाहिजे अशी स्पष्ट उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील जाहिरात पाहूया. पुढील जाहिरात आहे आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी, तालुका कुही, जिल्हा नागपूर द्वारा संचलित डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल कनेरी केशोरी, तालुका अर्जुनी मोजी गोंदिया. मराठी माध्यम 100% अनुदानित. या विद्यालयात शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली 2022 मार्फत शिक्षण सेवक भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे. 6 ते 8 एक पद आहे. बी एस सी बी एड डी एड बी एड टी ई टी पेपर 2 उत्तीर्ण गणित विषयासाठी 16,000 मानधन असणार आहे. 9 ते 10 एक पद आहे. यासाठी बी एस सी बी एड टेट चाचणी प्रविष्ट गणित 18,000 रुपये इतकं मानधन असणार आहे. वरील आरक्षित पदापैकी एक पद आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी महिलांसाठी एक पद असणार आहे व एक पद एन टी अ प्रवर्गासाठी असणार आहे. असं हे आरक्षण या जाहिरातीसाठी लागू राहील. यानंतर पुढील जाहिरात पाहूया. पुढील जाहिरात आहे पहा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीकरिता जाहिरात. श्री अनिकेत शिक्षण प्रसारक मंडळ मळसूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला, F11-05 द्वारा संचलित महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चोंडी, तालुका पातूर, जिल्हा अकोला. या विद्यालयात पवित्र प्रणालीद्वारे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय पदनिहाय रिक्तपदे नेमणूक करण्यासाठी जाहिरात. 9वी ते 10वीकरिता 100% अनुदानित. इंग्रजी विषयासाठी इमा व एक व सॉरी जात संवर्ग नंतर आहे. या ठिकाणी ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे इंग्रजी या विषयासाठी. 11वी ते 12वीसाठी 40% अनुदान असणार आहे. इंग्रजी अर्थशास्त्र शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. एम ए बी एड असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही पदं जी आहेत ती इमा व ओबीसीमधून एक तर ई डब्ल्यू एसमधून एक अशी दोन पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. अशा पद्धतीनं आजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या विविध जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या या जाहिरातीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतला. याचबरोबर अशाच प्रकारचे अजूनही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.